श्री परमात्मने नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीरामचंद्रकरुणासमुद्रा ध्यातो तुषिराजसयोगमुद्रा नेत्रेणयेरेतु समेण निद्रा कैभेटसी वामसला सुमद्रा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जय जय नमस्कार। आवाज येतो बरोबर? आज गीता जयंतीच्या निमित्ताने श्री भगवद्गीतेतील निवडक सूत्रे या विषयावर बोलण्याचा योग आलेला आहे। आणि जसं नित्यनूतन देखीचे गीता तत्व असं माऊलींनी म्हटलंय, आणि तोच प्रत्यय आजही येतो आणि आजच्याही काळात आपल्याला पावला पावलाला गीता प्रकाशमान करत असते, म्हणून हा विषय मांडावा असं मनात आलं। अर्थात अगदी खरोखर आणि मनापासून सांगायचं तर मी गीतेची अभ्यासक आहे असं काही मला वाटत नाही, परंतु होतं असं की थोडंसं वाचन झालं म्हणजे गीतेचा एखादा श्लोक समोर आला की विचार सुचायला लागतात आपोआप, आणि सगळ्याच विषयांच्या बाबतीत असं होत जातं, आणि मग ते मांडावं अशी थोडीशी भूक असते व्यक्त होण्याची। आणि त्याचबरोबर जेव्हा प्रतिक्रिया येतात की जे मांडलं गेलं किंवा जे सादर केलं ते म्हणजे आवडलं वगैरे, याच्याही पलीकडे महत्त्वाची प्रतिक्रिया ही असते की हे आता पोचलं पाहिजे, आणि तो हेतू मनात ठेवूनच मी आज हा प्रयत्न करते गीतेवरती काहीतरी बोलावं असा। पहिल्यांदाच गीतेवरती बोलते म्हणजे कधीकधी संदर्भ देते, परंतु पूर्णपणे या विषयावर बोलणं हे पहिल्यांदाच होत आहे। नुकतंच ज्ञानेश्वरीतला कर्मयोग हाही विषय मांडला होता, तर आज हा विषय मांडण्याचा प्रयत्न करते। तर आपण सांभाळून घ्याल अशी खात्री आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्याच महिन्यात याच दिवशी 22 तारखेला आपल्याला कल्पना आहे अयोध्येमध्ये राम मंदिरात रामचंद्रांची प्रतिष्ठापना होती, आणि त्या क्षणाची आपण सगळे आकृतीने वाट बघतो आहे। आणि खरं तर मनात आपण तो क्षण जगतोय प्रत्येक क्षण असं म्हणायला हरकत नाही। तर राम मंदिरातच हा योग यावा हाही खूप सुंदर अनुभव आहे, आणि तो मी भरभरून घेते आपणही घ्या। तर सुरुवात करते विवेकानंदांच्या एका प्रसंगानं। स्वामी विवेकानंद म्हटलं की आपल्याला एक तेजपुंज असं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, एवढं अगाध ज्ञान, एवढी अमोघ वाणी, आणि इतक्या लहान वयात ते अमेरिकेत गेलेले आहेत आणि एका लायब्ररीमध्ये ते जातात आणि तिथे एका ग्रंथपालांची त्यांची भेट होते। आधी ते इकडे तिकडे बघत असतात पुस्तकांकडे, पुस्तकं म्हणजे त्यांच्या अतिशय जवळची, आणि मग ते कुतूहलानं उत्सुकतेनं विचारतात की भगवद्गीता कुठे आहे। तर तेवढ्याच उत्सितपणे ग्रंथपाल उत्तर देतात, तो पुस्तकांचा ढीक पाहिलात का, अगदी तळाशी तुमची भगवद्गीता, तुमची भगवद्गीता। आता कुठल्या अर्थाने ते बोलले असतील आपल्याला कल्पना असेल, पण विवेकानंद असते बुद्धिमान हजर जबाबी, तसंच उत्तर त्यांनी दिलं आणि त्यातून त्यांचे गुण तर प्रकट झालेच, पण त्यांनी सत्यावर प्रकाश टाकला असंही म्हणते। त्यांनी उत्तर असं दिलं की ती गीता अत्यंत योग्य ठिकाणी आहे, कारण जगातल्या सगळ्या ज्ञानाचा पाया हा गीता आहे। आणि खरोखरच पाया असं जेव्हा आपण म्हणतो म्हणजे या त्यांच्या उत्तरातनं जसं त्यांचा हजरजबाबीपणा दिसला तसंच सत्यही समोर आलं मी म्हटल्याप्रमाणे। आणि गीतेची महती एवढी आहे म्हणजे एकीकडे असे ते ग्रंथपाल आणि दुसरीकडे जर्मनमधला तत्ववेत्ता मॅक्स मिलर त्यांनी विवेकानंदांकडे गीता घेऊन असं आवर्जून सांगितलं होतं, आणि ती गीता हातात जेव्हा आली साक्षात विवेकानंदांनी दिली असं म्हटल्यावर ते अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचले होते असंही आपण ऐकलं असेल।
तर अशी ही गीतेची थोडबी आहे, महती आहे, त्याच्याबद्दलच खरं तर खूप बोलण्यासारखं आहे. परंतु पण आत्ता पाया हा शब्द ऐकला की सगळ्या ज्ञानाचा पाया आहे. आणि पाया असं म्हणता क्षणी आपल्याला संत बहिणाबाईंचा अभंग आठवतो की ज्ञानदेवे रचिला पाया. आणि ती पायाभरणी करण्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा जर काही येत असेल तर ती त्यांची ज्ञानेश्वरी भावार्थ देविका. अर्थात संत बहिणाबाई म्हणजे आजच्या तरुण पिढीला मुद्दाम खरं तर सांगायला हवं की बहिणाबाई चौधरी वेगळ्या आणि संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्या त्या 16व्या शतकात होऊन गेल्या हेही सांगावं लागतं आज. पण हरकत नाही, त्यांचा अभंग आपल्याला माहिती आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. तर या ज्ञानेश्वरीचं सुद्धा बोट धरून, कारण माऊलीने इतके सुंदर दृष्टांत दिले आहेत त्यामुळे गीता आपल्याला समजायला खूप मदत होते. त्यामुळे त्याचीही उदाहरणं कधीकधी देत देत आपण पुढे जाणार आहोत. तर सुरुवातीला मला एक माझीच कविता आपल्यासमोर ठेवावीशी वाटते आजच्या दिवसाच्या निमित्ताने. अगदी छोटी कविता आहे आणि आपली कविता जेव्हा आपल्याला असं वाटतं की जरा चांगली जमून आली आहे, चांगली सुचली आहे, तर ती आपण पोस्ट करतो. आणि ही कविता कृष्णावरची आहे. पोस्ट जेव्हा केली तेव्हा अनेकांना असं वाटलं हे आपल्याच मनातली, साहजिकच त्यावेळेला आनंद झाला. पण आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी या कवितेचा जेव्हा विचार केला ना पुन्हा एकदा, तेव्हा असं वाटलं की यातल्या दोन गोष्टी मलाच खटकत आहे. म्हणजे कविता म्हणून नाही, पण ही जी मनाच्या जवळची आहे प्रत्येकाला या कवितेतली गोष्ट, ती थोडी बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं. आधी कविता आपल्या पुढे ठेवते आणि मग त्याच्याबद्दल बोलते. तर कविता अशी आहे, लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा. लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा, खट्याळ आणि खोडकर गोकुळातील गोपाळासारखा. लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा, खट्याळ आणि खोडकर गोकुळातील गोपाळासारखा. तारुण्याच्या उंबरठ्यावर वाटलं जीव ओवाळून टाकावा, त्या मुरलीधरावर मनोमोहनावर अगदी त्या राधेसारखा. मग नुकतीच आई झाले तेव्हा बाळलीला बघताना, नुकतीच आई झाले तेव्हा बाळलीला बघताना पदोपदी मन म्हणायचं हा असाच असणार गोकुळातला बाळकृष्ण. आणि आता पुढची वाट चालताना, आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. पडत राहतात अनेक प्रश्न पण हाती येते गीता आणि देतो उत्तर. पार्थ सारथी कृष्ण, हाती येते गीता आणि देतो उत्तर पार्थ सारथी कृष्ण. तर आता ही कविता म्हणजे माझी म्हणून म्हणत नाही पण ती सुचलीच अशी एका क्षणात आणि आवडली अनेकांना, जवळची वाटली. आपण हे जगलो असं वाटलं की प्रत्येक टप्प्यावर कृष्ण भेटत असतो, आवडत असतो, हवा हवा असं वाटत असतो. आणि खरंच हे आपण अनुभवलं आहे की लहानपणी दहीहंडीचा अनुभव घेतला असेल, आपले सवंगडी बाळकृष्णाच्या रूपात आपण पाहिले असतील. आणि पुढे तरुण मुली त्या जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होतात, कधी राधाहून कविता करतात, कधी नृत्य करतात आणि कृष्णाला आपल्या प्रियकरामध्ये बघत असतात किंवा अशी स्वप्न त्यांना पडत असतात. आणि आई झाल्यावर तर विचारूच नका, हा प्रत्येकीचा अनुभव असतो की मुळात पूजेमध्ये सुद्धा आपल्या बाळकृष्ण असतो, रागणारा बाळकृष्ण. आणि प्रत्येक आईला म्हणजे आपल्या घरी बाळकृष्ण येणार आहे असंच स्वप्न पडत असतं. आणि ते जेव्हा खरं होतं तेव्हा त्या मुलाला बाळकृष्णाच्या रूपात नटवायची ती संधी कधीच सोडत नाही. मग ती संक्रांत असू दे, गोरधण असू दे, त्याचा पहिला बाळदिवस असेल, कुठल्याही प्रसंगी बाळकृष्णाच्या रूपात तिला त्याला पाहायचं असतं. आणि याच्यानंतर आपल्या हातात म्हणजे एकदा सेटल झाल्यानंतर हातात गीता घ्यावीशी वाटते असं जे काही म्हटले, मला इथेच हे मांडावं असं वाटतं की हीच गीता जेव्हा आपल्याला बाळकृष्णाशी खेळावं असं वाटतं लहान वयात, त्याच वयात ती आपल्या हाती आली पाहिजे किमान आजच्या पुढच्या पिढीमध्ये. अर्थात अनेकांची ती लहानपणी पाठ पण असेल, खूप लहान वयात ती कानावर पडली पाहिजे. म्हणजे मध्यंतरी बडबड गीतांचा भाषा विकासात सहभाग अशा काय विषयावर मी एक लेख लिहिला होता. आणि त्याच्यात हे सुद्धा म्हटलं होतं की शास्त्रीय संगीत म्हणजे वाद्य ही सुद्धा कानावर पडावीत, त्याचाही चांगला परिणाम होतो. आणि तसाच
या स्तोत्रांचा गीतेचा त्यातल्या आघातांचा सुद्धा परिणाम होतो. आणि ती कानावर पडत राहिली, नकळत पाठवत गेली. आणि नंतर जेव्हा अर्थ कळतो तो त्या मनाने त्याचं आकलनही पटकन होऊ शकतं. आणि म्हणून ती लहान वयात जास्तीत जास्त गीता ही पोचली पाहिजे असं मला बसणं वाटतं. आणि लहान वयात म्हणजे नक्की कधी, म्हणजे आधी कानावर पडली पाहिजे, नंतर गोष्टी रूपातून तुम्ही 12 वर्षानंतर त्यांना सांगू शकता. म्हणजे गीतेतले विचार, जसं आत्ता पण मी सूत्रच गीतेची वेगवेगळ्या म्हणजे विचारातून किंवा कथांमधून वगैरे अशी मांडणार आहे, त्याच पद्धतीने त्या मुलांच्या मनावर जर गीता पोचवली गेली, बिंबवली गेली, तर त्याचा नक्की परिणाम होईल. कारण असं म्हणतात की यथादृष्टी तथा सुभाटी. 8वीनंतर साधारण भवितव्याची चिंता मुलांना आणि पालकांना लागत असते, आणि अशा वेळेला त्यांची खऱ्या अर्थानं दृष्टी तयार झाली की कुठल्याही प्रसंगाकडे, समस्येकडे कसं बघायचं, मुळात ही समस्या आहे का, मुळात हे दुःख आहे का, ही जर दृष्टी तयार झाली तर मग आयुष्य खूप सोपं होईल. हे आपल्याला जेव्हा गीता ऐकायला लागतो, त्यातले विचार थोडेसे आपल्यापर्यंत पोचतात, तेव्हा हे नक्की जाणवल्यापासून राहत नाही. म्हणजे दृष्टीबद्दल बोलले म्हणून एक गोष्ट आठवते, म्हणजे एक फेसबुकवरच एक पोस्ट पाहिली होती. एका मुलीने अशी पोस्ट टाकली होती की बापरे कधी संपणार हा दैव दुर्मिलास. म्हणलं बापरे काय झालं हिच्या आयुष्यात. आणि वाचलं तर असं होतं की देवा माझं कपाळ इतकं मोठं आहे, मला चांगलीशी हेअरस्टाईल सुचवा. म्हणजे हे दुःखाचं कारण असू शकतं. आणि त्यामुळे तरुणांपर्यंत म्हणजे किती छोट्या गोष्टींना किती मोठं करून आपण बघत असतो, पण लांबून बघितलं की त्या गोष्टी किती छोट्या वाटू शकतात. आणि म्हणून गीतेसारखे ग्रंथ हे लवकरात लवकर हाती येणं हे महत्त्वाचं आहे, ही एक गोष्ट वाटली. आणि मी म्हटलं ती अजून एक गोष्ट अशी की एक आजोबा एकटे राहत असतात वयोवृद्ध, साधारण 80 वगैरे वर्षाचे, आणि त्यांच्या घरात सगळे कामं करायला येत नाही. त्यांच्या घरात सगळे काम, एक वयोवृद्ध आजोबा असतात साधारण 81 वर्षाचे, आणि त्यांच्या घरात सगळी कामं करायला एकटे राहत असतात. त्यामुळे एक बाई यायच्या आणि सगळी साफसफाई वगैरे त्यांची एक दिवस चालू असते, पण यांना काही त्याला ते पटत नसतं. ते म्हणतात इथे धूळ राहिले, त्या परत पुसतात. ते म्हणतात नाही अजून धूळ आहे. आणि 4 वेळापासून सुद्धा त्यांचं समाधान होत असतं. आता म्हातारा माणूस म्हणून त्यात 1, 2, 3, 4 वेळा करतील, पण मग त्या म्हणतात नाही हो इथे अजिबात धूळ नाही आहे, हे बघा ना हात लावून दाखवत. तरी त्यांचा हे काही सोडत नाही. मग त्या म्हणतात तुमचा चष्मा द्या. आणि मग त्या चष्म्यावर जे धूळ पुसतात तेव्हा त्यांना सगळं लख दिसायला लागतं आणि म्हणतात हां बरोबर. त्यामुळे धूळ त्यांच्याच चष्म्यावर असते. तसं काहीसं आपलं होतं की आपल्याच दृष्टीत कधी कधी धूळ असते किंवा नजर योग्य नसते, आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला गीता नक्कीच साथ देऊ शकते. दुसरा मी मुद्दा जो म्हटला की अजून एक गोष्ट मला माझ्याच कवितेतली जाणवली की सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. आपण सारे अर्जुन असं पण सतत म्हणत असतो, ते खोटं नाही आहे नक्कीच, पण ते आपण अशा पद्धतीने बऱ्याच वेळा म्हटलं जातं अनेकांकडून की अर्जुन हा स्वमध्ये अडकला, देहबुद्धीमध्ये अडकला, मी माझे याच्यामध्ये अडकला. ते बरोबरच आहे, पण म्हणून आपण सारे अर्जुन म्हणताना तो जणू काही आपला वर्गमित्र होता, आपण एकाच वाकावर बसत होतो असाही त्याचा उल्लेख केला जातो की काय असं वाटतं. कारण अर्जुनाकडे पाहिलं तर भगवंताचा सखा म्हणा ही काही एवढी सोपी गोष्ट नक्कीच नाही. आणि तोही ज्ञानी आहे, त्यांनी विचारलेले प्रश्न जर पाहिले. आणि म्हणून मला थोडीशी अर्जुनाची बाजू इथे मांडावीशी वाटते की अर्जुनाला असं वाटणं हे किती स्वाभाविक होतं. दोन गोष्टी होत्या, म्हणजे तो म्हटला की हे माझेच गुरुदेव आहेत आणि माझेच सगळे आप्त आहेत, माझेच भावंड आहेत, यांच्याविरुद्ध मी कसा उभा राहू, त्यांच्याशी कसा लढू. आता इथे माझे गुरुदेव, माझे भाऊ हे जितकं खरं आहे तितकंच गुरु आणि भाऊ हे पण शब्द महत्त्वाचे. कारण गुरु या शब्दाला आपल्या संस्कृतीत आत्तासुद्धा एवढं मोठं स्थान आहे. त्या काळात जेव्हा गुरुकुल पद्धती होती, द्रोणाचार्यांसारखे गुरु होते, तेव्हा त्याच्या मनात गुरुंविषयी काय भावना असेल. म्हणजे समर्थांनी तर लिहून ठेवलंय की सद्गुरुहून देव मोठा जया असं वाटते तो करंटा. मिरजेमध्ये वेण्णास्वामींचा आश्रम होता आणि जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत समर्थ आले, अचानक आले, काही मग काही कळवण्याची सोय नव्हती.
आणि समर्थ आले म्हटल्यानंतर शिष्यांची सगळी धावाधाव झाली आणि कोणीतरी देवघरातलंच पाणी आणलं आणि गुरूंच्या पायावरती घातलं पाय धुण्यासाठी. आणि समर्थ म्हणले, हे काय देवघरातलं पाणी माझ्या पायावर, सगळे वेदांती झालात काय? त्यावर वेण्णा स्वामी म्हणाल्या, गुरुदेव तुम्हीच तर आम्हाला शिकवलं, सद्गुरु म्हणून देव मोठा जयाचं वाटते तू करण. त्यामुळे एका अर्थाने चांगल्या अर्थाने गुरुची विद्या गुरुने. तर 350 वर्षांपूर्वी 16व्या शतकात जर ही भावना असू शकते तर इतक्या 1000 वर्षांपूर्वी गुरूंच्या विरोधात उभं राहायचं, त्यांच्याशी लढायचं, प्रसंगी बोध सुद्धा होऊ शकतो ही कल्पना किती भयंकर असू शकते. आणि त्यामुळे हे ते कृत्य करायला अर्जुनांना धजावं हे शक्य नव्हतं हे आपण समजून घेऊ शकतो. किंवा भावंड याही बाबतीत हेच बोलता येईल की आजच्याही काळात इस्टेटीची वाटणी होते आणि बऱ्याच वेळेला आजच्याही काळात इस्टेटीची वाटणी होत असते दोन भावांमध्ये. आणि बऱ्याच वेळेला होतं असं की एक भाऊ जो असतो तो अकारण पाणी सोडतो, जाऊ दे भाऊचं ना कुठे भांडत बसायचं. आणि दुसरीकडे एखादा भाऊ श्रीमंत असेल, एखाद्याला खरंच गरज असेल आणि तो वडिलोपार्जित घरात राहत असेल तरी नाही नाही तुला जर एक उपाय मिळणार असेल तर मला 50 पैसे मिळालेच पाहिजेत. का? कारण ते न्यायाला धरून आहे, म्हणजे नाही तेव्हा दुसऱ्याचं ओरबडायचं ही पण वृत्ती दिसते, काही वेळेला नाही तेव्हा सोडून द्यायचं हे पण दिसतं. आणि मग अशा वेळेला ही अर्जुनाची कथा आपल्या समोर येते की त्याचं तेच म्हणणं होतं की अरे ज्यांच्याबरोबर मी लहान असा मोठा झालो, एकाच गुरूंकडे शिकलो, अशा माझ्या या भावांशी लढायचं, त्यांच्या जीवावर उठायचं का बरं? सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी हा स्वार्थ नाही का? आणि मग भगवंताचं अर्थात हे उत्तर आहे की सत्तेसाठी संपत्तीसाठीच असं नाही, किंवा तू तुझ्या भावांशी लढतोयस, तू तुझ्या गुरूंशी लढतोयस, किंवा पांडव कौरवांशी लढताय असं याच्याकडे पाहू नकोस, तर हे युद्ध आहे ते धर्माचं अधर्माशी, न्यायाचं अन्यायाशी, सत्याचं असत्याशी. आणि म्हणून तू लढ आणि लढायला तयार. आणि थोडक्यात गीता आपल्याला हे सांगते की गुरूंच्या आज्ञेचं पालन हे तर आपलं कर्तव्य आहेच, पण गुरु जेव्हा अधर्माच्या बाजूने उभे असतील तर आपण त्यांच्या विरोधातच असलं पाहिजे. आणि शेवटी धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय हे आपल्याला त्या त्या वेळेला कळलंही पाहिजे तर ते शक्य आहे. आणि म्हणून धर्म म्हणजे काय हे कळण्यासाठी पुन्हा गीता ही महत्त्वाची आहे. आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं भगवंताला काय सांगायचं आहे मला की अर्जुन तू आत्ता जो निर्णय घेणार आहेस, तू जे पाऊल उचलणार आहेस ना, ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तू जो निर्णय घेशील, तू जी कृती करशील ती इतिहास ठरणार आहे आणि हा इतिहास पुढच्या पिढ्या पाहणार आहेत. आणि तो दैदिप्यमानच असला पाहिजे, तो धर्माच्या प्रकाशानं उजळलेलाच असला पाहिजे. माऊलींची फार सुंदर ओळ आहे, एथ वडील जे जे करेती तया नाम धर्म ठेवेती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. तू जे करणार आहेस तोच आदर्श पुढच्या पिढ्या ठेवणार आहे, हे आपल्याला हे आत्ताच्याही काळात लागू होतं. आणि म्हणून अर्जुन तू लढ आणि धर्मासाठी लढ. आणि हे करत असताना तू जय होणारे पराजय होणारे याचा विचार करू नकोस, तू धर्मासाठी लढतोयस हे महत्त्वाचं आहे. तू धर्मासाठी लढल्यास हा इतिहास असणार आहे. म्हणजे क्रांतिकारकामध्ये पण पहा स्वातंत्र्याच्या वेळेला की इतक्या जणांनी बलिदान दिलं, पण बलिदान दिलं आणि स्वातंत्र्य मिळालं हे घडणार नव्हतं हेही त्यांना माहीत होतं आणि तसं घडलंही नाही. अनेकांच्या बलिदानानंतर कित्येक वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं असेल, पण ती संहिता त्या स्वातंत्र्यकुंडच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात, पण त्यांची ती म्हणजे स्वतःची आहुती स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात ही देणं हे तेवढंच गरजेचं होतं हे ते जाणून होते. आणि म्हणून असा कुठलाही विचार न करता की मी हे केल्याने काय होईल किंवा काय मिळेल हा विचार न करता त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये, देशासाठी, धर्मासाठी. एका चिमणीची गोष्ट आठवते छोटीशी की एका जंगलामध्ये वणवा लागलेला असतो आणि ही एवढीशी चिमताई लांब तळ्यावर जायची, चोचीत पाणी घ्यायची आणि आग विझवण्याचा प्रयत्न करायची. तिला कोणीतरी म्हणतात तू पाणी टाकल्याने काय होणार आहे, ती आग कुठे विझणार आहे.
पण मला हरकत नाही, एवढा तर इतिहासात लिहिलं असेल की आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव होतं, आग लावणाऱ्यांमध्ये मी नव्हते, आग विझवणाऱ्यांमध्ये मी होते, आग विझवण्याचा मी प्रयत्न केला हे माझ्यासाठी समाधानाचं आहे. आत्तासुद्धा दोन धागे श्रीरामांसाठी, उदाहरण आहे आत्ताचं त्याचं. आपल्याला खरंच म्हणजे आपण पुन्हा जाऊन बसलो तर ते कापड विणता येईल असं नाही आहे की नक्की आपण काय काही लक्षातही नसते, पण आपला तिथे स्पर्श झाला हीच भावना आपल्याला केवढी सुखावणारी आहे किंवा केवढं समाधान त्याच्यामध्ये आहे की चांगल्या धर्माच्या कार्यासाठी आपण हात का धुवण्या लावला, स्पर्श केला. त्यामुळे ही कुठेतरी भावना प्रत्येकामध्ये असते आणि म्हणून सांगितलं की काय घडेल हे महत्त्वाचं नाही आहे, तर धर्मासाठी, सत्यासाठी आणि न्यायासाठी कर्म करत राहायचं आहे, त्या फळाकडे पाहू नकोस. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आता हे तर आपण इतक्या वेळेला ऐकलेलं आहे पण तरीसुद्धा यावरती बोलायलाच हवं, कारण आजकाल जे इन्फ्लुएन्सर असतात ना सोशल मीडियामध्ये, आजच्या भाषेत बोलायचं, बऱ्याच वेळेला त्याचा चुकीचा अर्थ पोचवला जातो की कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे काय, की परीक्षा दे पण मार्कांची अपेक्षा करू नको, किंवा काम कर पण म्हणजे नोकरी कर पण पगार मागू नको, असं नाही आहे. म्हणजे ध्येयच ठेवू नको असा कोणी कोणी अर्थ काढतं असं नाही आहे. तसं जर असतं तर गीता सांगितलीच गेली नसती, कारण मुळात युद्ध कर हे सांगण्यासाठी गीता सांगितली. गीता ही कर्माला प्रवृत्त करणारी आणि फळापासून निवृत्त व्हायचं आहे ते कशासाठी, म्हणजे फळाकडेच जायचं आहे, त्याच दिशेनं प्रवास करायचा. योजना सगळी आखायची पण लक्ष आपलं कर्मावर पाहिजे, तरच तिथे आपण 100% देऊ शकतो. म्हणजे जसा रंगभूमीवर स्पॉटलाईट पडतो किंवा सगळी ऊर्जा जेव्हा भिंगात साठवली जाते तेव्हा कागद पेट घेतो ना, तसं त्या त्या पावलावर आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरुदेव तुम्ही मला एक काम सोपवलं, त्या दुसऱ्या गावात जाऊन हा निरोप द्यायचा आहे, चिठ्ठी तुम्ही माझ्याजवळ दिली आहे आणि तो प्रवास लांबचा आहे आणि आज एक टेकडी मला पार करावी लागणार आहे रात्रीच्या वेळेला, तर ही मी कशी करू, अंधार असेल ना. तर गुरुदेव म्हटले तुझ्याकडे कंदील आहे की नाही, आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात चार पावलं तर दिसतील, तेवढाच पुढे जा, त्या चार पावलांमध्ये काटे कुटे दगड असतील तर तुला काळजी घेता येईल आणि मग पुढचा रस्ता पार कर. असाच पावलापुरता प्रकाश घेत घेत तू मार्गक्रमण केलंस तर चांगल्या पद्धतीनं तू तुझ्या ध्येयापर्यंत पोचू शकशील. अशा पद्धतीनंच आपल्यालाही प्रवास करायचा आहे. आणि म्हणून मुद्दा विद्यार्थ्यांची पण आठवण येते. मला आठवत आहे 10वीला मी होते आणि तेव्हा म्हणजे मला आत्ताही असं वाटतं की हे तेव्हा जर माहिती असतं, खरं तर लगेच आली गीता अभ्यासाला 11वीला संस्कृत घेतल्यामुळे, आणि तेव्हा लिहिताही येत होतं अभ्यास म्हणून परीक्षा म्हणून, पण ती अशी इम्प्लिमेंट करता येते हे कळायला बरीच वर्ष झाली आहेत. पण अर्थात मला हे सांगायचं की विद्यार्थ्यांना ही जर गोष्टी रूपात सांगितली तर नक्की उपयोग होऊ शकतो. म्हणजे 10वीच्या 12वीच्या मुलांना हे सांगता येईल की परीक्षा आहे ना मार्चमध्ये आणि तोपर्यंतच आपल्याला नियोजन पण करायचं आहे की किती विषय आहेत, किती महिने आहेत, मग प्रत्येक महिन्याचं, आठवड्याचं. पण आत्ता अभ्यास करताना तेवढ्याच धड्याचा विचार कर हे जर सांगितलं आणि मग टप्प्याटप्प्याने तो परीक्षेपर्यंत पोचला तर चांगली ती प्रगती होऊ शकेल. म्हणजे मला स्वतःला 10वीची परीक्षा असताना इतक्या शंका यायच्या, आईला ते आठवत असेल, तिने मग शेवटी पुष्पाऔषधे देऊन माझी ती भीती घालवली, इतक्या शंका मनात यायच्या की परीक्षेपर्यंत माझा एकतर अभ्यास पूर्ण होईल का, पूर्ण झाला तर मला सगळं आठवेल का, आठवलं तरी पेपर पूर्ण होईल का, मग मी ब्लँक झाले तर काय होईल, अशा नाना विविध शंका येऊन म्हणजे त्याच्याच विचारात माझा जास्त वेळ द्यायचा काही का. आणि मग अभ्यासापेक्षा त्याच विचारात वेढल्यामुळे अभ्यासाचा वेळ त्याच्यामुळे कमी झाला असं म्हणते. तर हा माझा स्वतःचा अनुभव, पण मुलांना अशा पद्धतीने सांगते. बरं, परीक्षा दिली, म्हणजे परीक्षा देण्यासाठीच अभ्यास करायचा हे तर झालं. परीक्षा दिल्यानंतर आता मार्क मिळाले, मनासारखे मिळाले तर प्रश्न मिटले, पण कमी मिळाले तर काय. पुन्हा गीता सांगते की तुम्ही अन्यायाविरुद्ध उभं राहायला पाहिजे, तर याची एक पाठवायचा पेपर. अजून काय काय शक्यता असू शकतात की तरीसुद्धा आपल्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाले त्यामुळे आवडीचं कॉलेज मिळालं नाही, आवडीची साईड घेता आली नाही, मग काय करायचं. पण असं असतं ना
की आजकाल तर ड्रोन कॅमेरा असतो ना, तर मला असं वाटतं त्या भगवंताकडे तो ड्रोन कॅमेरा अनादी काळापासून आहे बरं, आणि त्यामुळे त्याला आपली सगळी पुढची वाट पण दिसत असते की कुठे वळण आहे, कुठे खास खळगे, किंवा याच्यामध्ये आत काय पोटेन्शियल आहे. आपण म्हणतो ना प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर येत असतो, मी स्वतःला एक्सप्लोअर करतोय, आपला स्वतःचा शोध कधी संपत नसतो, पण भगवंताला सगळं माहिती असतं आपण आत बाहेर कसे आहोत आणि आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, आणि म्हणून तोच कदाचित ही योजना करतो. मग दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लागल्यानंतर त्याला पहिल्यांदा वाईट वाटू शकतं, पण कदाचित तिथे एखादी अशी काही ॲक्टिव्हिटी असते की त्याचं आयुष्य बदलू शकतो, किंवा साईड वेगळी घेतली मग तो एखादा अजून कोर्स जॉईन करतो आणि मग त्याचं पुन्हा आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे भगवंत ही अशी पुढची वाट बघून आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग पेरत असतो, आणि त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी हे कुठेतरी त्या मुलांनी मनात घेतलं, किंवा मुख्य म्हणजे पालकांनी लक्षात ठेवलं, तर मग चुकीची पावलं निराश होऊन टाकली जाणार नाही हे नक्की. आणि म्हणून गीता सोबत असणार, किंवा नोकरीच्या व्यवसायाच्याही बाबतीत तेच. कोरोनाच्याही काळात अनेकांनी अनुभव घेतले की काम केले पण पैसे मिळाले नाही, त्यावेळेला तर परिस्थितीच जबाबदार होती, पण त्याही बाबतीत आपण हाच विचार करू शकतो की जे घडत आहे त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला तरी मिळत आहे हा विचार ठेवू शकतो, आणि मग अशा वेळेला ठेवीने आनंद तैसेची राहावी म्हणजे जी परिस्थिती ती स्वीकारणं हा त्यातला एक उत्तम मार्ग आहे, म्हणजे आपलं मन त्यामुळे निराश होत नाही. कर्मयोग म्हटलं की मला आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर, ते क्रांती सूर्य म्हणून आपण त्यांना ओळखतो, आणि खरोखर अंदमानातलं त्यांचं आयुष्य पाहिलं तेव्हा पु ल देशपांडे सेल्युलर जेलमध्ये भाषण करताना असं म्हणाले होते त्यांच्याबद्दल की साक्षात ते जिथे वस्तीला आलं होतं त्यामुळे हा तर गाभारा, याला काळोखोखडी म्हणू नका. आणि कर्मयोग म्हणजे त्यांचं आयुष्यच सगळं कर्मयोग आहे असं आपण म्हणू शकतो, पण मला विशेषत अंदमानातलं आयुष्य आणि त्यातही त्यांची काव्य निर्मिती याबद्दल हे म्हणावं असं वाटतं की खरंच हे किती अवघड आहे. म्हणजे मुळात काही सुचणं, काहीतरी सुचण्यासाठी आपण जर निराशाच असू, मनाची दारं जर बंद असतील, तर तिथे प्रतिभेचा प्रकाश येणार कुठून. पण त्यांचं मन हे असं त्याच्या खिडक्या उघड्या असल्यामुळे तिथे प्रतिभेचा प्रकाश आला, आणि हातात काटे घेऊन त्यांनी भिंतीवरती प्रतिभेची फुलं फुलवली. त्यामुळे याला किती मनाची ताकद पाहिजे, त्याला मनाचा प्रकाश पाहिजे, म्हणूनच आपण त्यांना क्रांती सूर्य असं म्हणतो. आणि ही जी काही गोष्ट आहे, आणि जरी सुचल्या कविता तरीसुद्धा त्या लिहून मी पुढे काय करू हा प्रश्न येतोच. म्हणजे अगदी कागद लेखणी मिळाली असती तरीसुद्धा मी बाहेर पडणार आहे का, मुळात पडलो तरी तेव्हा कधी कोणी छापणार आहे का, त्या कोणी वाचणार आहे का, त्याचं पुढे काय होणार आहे काहीच माहिती नाही, पण सुचलं आहे ना तर ते लिहिलं पाहिजे. ही आंतरिक उर्मी हीच कुठेतरी मला कर्मयोगाच्या जवळची वाटते, कर्मयोगच त्याला म्हटलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने त्यांनी एक एक कविता एक एक काव्य त्यांचं लिहायला सुरुवात केली. या गोष्टीवरती म्हणजे त्यांना कविता भिंतीवरती लिहावीशी वाटली आणि लिहिली त्यांनी, या घटनेबद्दल या गोष्टीबद्दल मनमोहन नाथूंची फार सुंदर कविता आहे. त्यांनी कल्पना अशी केली की सावरकरांनी भिंतीवरती कविता लिहिण्यापूर्वी आधी आकाशात प्रश्न केला की अरे आकाशा, माझ्याकडे कागद नाही आहे, लेखणी नाही आहे, मी तुझ्यावर लिहू का कविता, पण असतील जिथे तर जमतील भूते. त्यामुळे अशा परिस्थितीत असलेल्या कैद्याला आकाशानं काही भीक घातली नाही, ते काय म्हणाले, मी मुक्तांमधले मुक्त, तू कैद्यांमधलं कैदी. अरे मी स्वातंत्र्याचा समानार्थी शब्द आहे आकाश, मी मुक्तांमधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, तुझे माझे भावे हे सूर कसे संवादे, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, माझ्यावर लिहिती गीते या मंत समीर लहरी. आणि तुझी अवस्था बघ, जड लंगर तुझी पायी तू पीस कसे होणार, जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसे होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, तू जमिनीला विचार, पण जमिनीनंही पाठ फिरवली, आकाश म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही,
आकाश म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. तुम्ही आलात तर तुमच्यासोबत, नाही तर तुमच्याशिवाय मी माझा मार्ग शोधेन. आणि मग देव येतोच की कोणाच्या ना कोणाच्या रूपात. तो भिंतीच्या रूपात आला. दगडाची पार्थिव भिंत, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे चललेही असे ती बदली, मी कागद झाले आहे चललेही असे ती बदली. दगडाची पार्थिव भिंत, निर्जीव भिंत, तिला पुढे सरकावंसं वाटलं. आत्ताच आपण माऊलींचाही उल्लेख केला, त्यांनाही आपण महाकवी म्हणतो. आणि या महाकवीने सुद्धा भिंत सरकवली होती. तो चमत्कार म्हणून फार प्रसिद्ध आहेच. मुळात ज्ञानेश्वर हा एक मोठा चमत्कार आहे. तर त्यांनी योग सामर्थ्यानं ही भिंत सरकवली. आणि महाकवी सावरकरांनी आपल्या कवित्व शक्तीनं, प्रतिभा शक्तीच्या जोरावर ही भिंत सरकवली असं म्हणायला हरकत नाही. फार सुंदर कल्पना मनमोहन नाथांची. आणि मी जे म्हटलं की क्रांती सूर्य, त्यावरून एक सुभाषित आठवलं की कसे असतात हे थोर म्हण, थोर पुरुष, महापुरुष, थोर लोक, तर सूर्यासारखे असतात. उदये सविता रक्ता हा रक्ताश्च स्तमने तथा संपत्तौच विपत्तौच महता मेघरूपता. उदयाच्या वेळी आणि अस्ताच्या वेळी तुम्ही जर सूर्याकडे पाहिलं तर एकाच रंगाचा असतो. तशीच ही थोर माणसं असतात की कुठली परिस्थिती येऊ, प्रगतीचा काळ असू दे, अधोगतीचा असू दे, त्यांचं मन हे कायम स्थिर असतं. तर यावरून एक गोष्ट आठवली, अशीच एक चित्रकला स्पर्धा असते आंतरराष्ट्रीय पातळीवरची, आणि विषय असतो मनाची शांती. मनाची शांती म्हटल्यानंतर त्या विषयावर आधारित अनेक चित्र पाठवले जातात की जे बघून मनाला शांत वाटते. अशी सगळी चित्रं असतात. त्यातली निवडक चित्र मग विजेते म्हणून घोषित होतात. आणि जे पहिल्या क्रमांकाचं चित्र असतं ते मध्यभागी लावलं जातं. ते चित्र पाहिल्यानंतर सगळेजण चमकतात, धक्क बसतो, हे कुठलं चित्र मध्यभागी लावलं. आणि काही चूक तर झाली नाही ना आयोजकांची, पण एवढी मोठी स्पर्धा म्हटल्यावर असं होणार नाही. मग जेव्हा परीक्षक उभे राहतात बोलायला, ते म्हणतात तुम्हाला नक्कीच याबद्दल शंका आली असेल, कुतूहल वाटलं असेल, पण आहे असं की हे जे चित्र आहे ना, तुम्हाला वादळाचं चित्र म्हणून दिसत आहे की विजा कडाडतात, पाचोळा उडतोय, घर पडायला आली आहेत, असं सगळं चित्र आहे, झाडं वाकलेली आहेत. पण तुम्ही नीट पाहिलं तर त्यात एक घर आहे, त्या घराला एक खिडकी आहे, आणि त्या खिडकीतनं एक चेहरा डोकावतोय आणि जो अत्यंत प्रसन्न आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्न, चित्ते विषण्णे भुवनम विषण. शांताबाईंच्या बाबतीत अशीच एकदा गोष्ट घडली होती. त्यांना एका मैत्रिणीनं एक चित्रच भेट दिलं आणि ते चित्र इतकं सुंदर होतं, त्यांनी ते भिंतीवर लावलं. मैत्रिणीची पण आठवण सतत राहील. तर त्यावेळेला त्या मुंबईत होत्या, धकाधकीचं आयुष्य होतं, दमून भागून यायच्या. आणि दमून येऊन सोफ्यावर जरा बसलं की लगेच ते चित्र दिसायचं आणि ते पाहता क्षणी त्यांना उदास वाटायचं, कारण ते होतं सूर्यास्ताचं चित्र. शेवटी त्या म्हणतात की असं होण्यापेक्षा आपण एकदा या चित्राची जागाच बदलू. आणि मग एकदा रविवारचा दिवस येतो, निवांत वेळ असतो, कुठे जायचं नाही आहे, त्या दारं खिडक्या उघडतात, पडदे बाजूला करतात, लख प्रकाशात येतो, ते चित्र उजळतं आणि त्यांना जाणवतं की हे चित्र आहे ते सूर्योदयाचं. जसं म्हटलं की चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्न, चित्ते विषण्णे भुवनम विषण्ण. पण गीता आपल्याला काय सांगते की कुठलाही प्रसंग येऊ दे, सुखाचा असू दे, दुःखाचा असू दे, सुखाने फार गुरळून जाऊ नका, दुःखाने फार खचून जाऊ नका. सुखामुळे आपले पाय जमिनीवरनं सुटतात यशामुळे, आणि अपयशानं आत खेचले जातो, खचतो, तर ते जमिनीवरच राहिले पाहिजेत असं गीता कुठेतरी सांगते. काय म्हटले की सुख दुःखे समे कृत्व लाभा लाभौ जयाजय ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वापसेसी. सुख असू दे, दुःख असू दे, त्याचा स्वीकार सहजपणे करणं आणि पुढे जात राहणं हे महत्त्वाचं आहे. आता दुःखाचा स्वीकार कसा करता येतो त्याची एक मजेशीर गोष्ट मला आठवते की दोन युवक असतात आणि काही कारणामुळे त्यांना शिक्षा दिली जाते.
समजा धोंडू आणि पांडू अशी त्यांची नावं आहेत, तर राजा त्यांना शिक्षा करतो. काय शिक्षा करतो? तर 5 किलो वजन उचलायचं आणि डोंगर चढायचा. आता एवढी मोठी शिक्षा. तर यातला जो धोंडू आहे तो त्याच्या नावाप्रमाणे 5 किलोचा धोंडा घेतो आणि डोंगर चढून जातो. आणि मग अर्थातच तो असा गलित गात्र होतो आणि कोसळतो जवळजवळ. पण हा जो पांडू आहे तो मात्र जरा बुद्धीनं तल्लक आहे आणि तो म्हणतो 5 किलो उचलायचे, पण काय उचलायचे कुठे सांगितलं. त्यामुळे तो छानपैकी शिदोरी म्हणजे भाजी भाकरी पाणी फळं असं सगळं बरोबर घेतो आणि जातो दमतो. पण दमल्यानंतर पुन्हा सगळं खाऊन पिऊन छान ताजा तवाना होतो. त्यामुळे शिक्षासुद्धा अशी भोगता येते हे आपल्याला त्यातनं कळू शकतो. त्यामुळे सुखदुःखाचं झालं, लाभ आणि अलाभ म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर प्रॉफिट आणि लॉस. काही जण व्यवसाय करू म्हणतात त्यांना सुचतं, जेव्हा सुचते एखादी गोष्ट किंवा आपल्याला करता येईल असं वाटत असतं तेव्हा ते कुठेतरी ते विचाराचं बीज आपल्या मनात भगवंतानंच टाकलेलं असतं. पण आपलं बहिर्मन असं काहीतरी आपल्याला सांगत असतं, नाही नाही भांडवल कुठं आणायचं किंवा नुकसान झालं तर काय करायचं असं मग कोणी सुरुवातच करत नाही. काही लोक असे असतात अडचण आल्यावर मागे हाकतात आणि काही असतात की अडचणींवर मात करत आपला ध्येय पूर्णपणे गाठतात आणि नावारूपाला तो व्यवसाय आणतात असं अनेक बाबतीरांमध्ये आपल्याला सांगता येईल. आणि याच्यावरती अर्थातच माऊलींच्या उभ्या आहेत की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझे. एक विजय पण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता मला. काय होईल याची चिंता आधीच करू नका. एका विद्यार्थ्याला शिक्षक म्हणतात कारण त्याचा स्वभाव चिंता करण्याचा, टेन्शन घेण्यासाठी, हे त्यांना कुठेतरी कळलेलं असतं. ते म्हणतात तू हा पाण्याचा ग्लास भर बरं, काय होत आहे तुला. म्हणजे काही नाही, छान गारगार वाटतंय पाणी आहे त्याच्यात. ग्लासचा स्पर्श जाणवतो. बरं अजून थोडा वेळ धरलंस तर काय होईल. हात जरा अवघड आहे असं वाटेल ग्लास खाली ठेवून. तुला अजून जास्त वेळ धरायला सांगितलं तर काय होईल, हात दुखायला लागेल. अजून धरलंस तर मुंग्या येतील आणि नाहीच तुला ठेव दुल्याखाली तर मग शेवटी म्हणे माझा हात मुळा पडायला लागेल. तसंच असतं, चिंता हे कुठल्याही गोष्टीवरचं सोल्युशन नाही आहे, तो कशाचा वरचा उपाय नाही आहे. आणि त्यामुळे चिंता केल्यामुळे मन मुळच पडतं. इथे अर्जुनाची पण अवस्था कशी आहे मुळामध्ये की इथे अर्जुनाची अवस्था कशी आहे, कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे, सोल्युशनचा पता नाही. पण भगवंत म्हणतात की मे हो ना आणि मग एक एक उपाय सांगत चालले की चिंता करू नकोस. आपण या उचिता स्वधर्मातेची राहटता, जे पावे ते निवांतता साबोनी जावे. ठेविले आनंदे तैसेशी राहावे, म्हणजे जे आहे त्याचा स्वीकार करा, त्याच्यामुळे मनावर परिणाम करून घेऊ नका असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हातपाय हलवू नका असा नाही आहे त्याचा अर्थ. ऐसा या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तू. आणि म्हणून निश्चिंतपणे लढणं हे महत्त्वाचं आहे. जसं ते कुरुक्षेत्रातलं युद्ध होतं, आपलं आयुष्य सुद्धा एक प्रकारची लढायचं आहे. आणि लढणं म्हणलं की ते आपलं आपल्यालाच लढावं लागतं. कुसुमाग्रजांची कविता आपल्याला माहिती असेल की तुम्ही फक्त लढ म्हणा मला पैसे नको. फार सुंदर छोटीशी कविता आहे पण एवढी ताकदीची आहे. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केस मर्दी पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला मर्दी पाहून, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशेर पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले रसात म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। तो हात जो आहे पाठीवरती असणारा तेवढाच असला तर असावा, मिळाला तर हवाच असतो, पण लढायचा आपणच नाही ही जाणीव कुठेतरी आपली आपल्याला ही कविता करून देते। असंच बहिणाबाईंचं उदाहरण आहे, त्या पण आपल्या हातांबद्दल असंच म्हणतात। त्या एकदा विष्णूच्या प्रतिमेसमोर हात जोडून उभ्या होत्या आणि आपल्या डोक्यात काय असतं, आत्ताही आपण देवळात आहोत की देवळात गेलं नमस्कार केला की देवाला काहीतरी मागायचं, देवळात गेल्यावर लोक दुकानात गेल्यासारखं वागतात। चंद्रशेखर गोखले म्हणतात, देवळात गेल्यावर लोक दुकानात गेल्यासारखं वागतात, चार आठ आणे टाकून काही ना काही मागतात। त्यामुळे हे एक प्रकारचं समीकरण आहे। तर झालं असतं ते हात जोडून उभ्यात आणि त्यांची नणंद आली राजस, ती म्हणाली काय गं बहिणे काय मागितलंस देवाकडे, कारण तिच्याही डोक्यात ते पक्क होतं। ती म्हणाली अगं याच्याकडे काय मागायचं, याचे हात पाहिलेस का, तो किती व्यस्त आहे, शंख चक्र गदा पद्म त्याला त्याची खूप कामं आहेत, आपल्याला आपले हात दिलेत ना देवानं, त्यामुळे कर्म करण्यासाठी ते हात आहेत, त्यांना आपलं कर्म आपण करायचं, फक्त आपण त्याच्याकडे आपल्या मनासाठी बळ मागायचं, असं म्हणणाऱ्या त्या बहिणाकडे। मध्ये एक गीता विशेषांकसुद्धा वाचनात आला माझ्या आणि त्यात अगदी आपल्यासारख्या लोकांनीच काही अनुभव दिले होते। तर एका बाईंनी असं दिलं होतं की मी गृहिणी म्हणून आयुष्यभर जगले आणि नंतर 40-45 नंतर मुलांमधनं थोडीशी मोकळी व्हायला लागली, तसे मी छंद जोपासायला सुरुवात केली, वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घ्यायला सुरुवात केली। आणि मग तेव्हा आधी काय व्हायचं की स्पर्धेत भाग घेतला म्हणजे सादरीकरण करायचं, म्हटल्यानंतर घडायचं असं की मला भीती वाटायची की स्पर्धेत नंबर येईल का, नाही आला तर काय म्हणतील, चांगलं नाही झालं तर लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, हे सतत मनात असायचं। आणि हे छंद जोपासता जोपासता मी गीतेचाही वर्ग जॉईन केला आणि तिथे शिकता शिकता जेव्हा हा श्लोक आला कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, तेव्हा कळलं की स्पर्धेच्या निकालाचा विचार न करता भाग घ्यायचा आणि त्या तयारीचा त्या प्रत्येक क्षणाचा फक्त आनंद घ्यायचायचं आणि निकाल भगवंताला सोडून द्यायचा। तर एवढी मोठी गोष्ट म्हणजे एवढा मोठा बदल कुणाच्याही आयुष्यात एक गीतेचं एक सूत्रसुद्धा घडवू शकतं हे आपण आपल्याला दिसू शकतं। आणि तसं जसं सुखदुःखाविषयी आत्ता पण ऐकलं तसंच स्तुती आणि निंदा याच्याविषयी सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तुल्य निंदा स्तुतीर्मोनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्ती मानवी प्रियो न राहा। स्तुती तर आपल्या सगळ्यांनाच आवडते पण गीता आपल्याला असं सांगते की आपल्या आनंदाचा किंवा दुःखाचा रिमोट आपण दुसऱ्याच्या हातात देता कामा नाही। स्तुती किंवा निंदा जेव्हा होते तेव्हा दोन गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, एक म्हणजे ती स्तुती कोणी केली आणि दुसरं कोणत्या हेतूनं केली। हेतू वाईट असेल तर विषय संपला, पण चांगल्या हेतूनं जरी केली तरी कधी कधी खूप प्रेमानं पण केली जाते, भावनेच्या भरात केली जाते किंवा नेमके शब्द न सापडल्यामुळे केली जाते। एखादी छोटी मुलगी गाणं छान म्हणते आणि काय होत उत्तर लता मंगेशकर असं सुद्धा अनेक जण म्हणत असतात, पण त्यांनी अशा वेळेला त्या पालकांनी समजावलं पाहिजे की लता मंगेशकर कोण आणि आपल्याला कसा रियाज केला पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, म्हणजे अशा अनेक गोष्टी स्तुतीच्या बाबतीत सांगता येतील। आणि तसंच निंदेचं आहे, स्तुती काय निंदा काय, आजच्या भाषेत सोशल मीडियावर जर आपण पाहिलं तर स्तुती म्हणजे लाईक कॉमेंट आणि शेअर किंवा रिव्ह्यू ज्याला म्हणतात ते पण महत्त्वाचं असतात बऱ्याच वेबसाईटवर, आणि निंदा म्हणजे अर्थातच ट्रोलिंग। पण इथे सुद्धा हेच महत्त्वाचं आहे की कुठली गोष्ट मनावर घ्यायची, कधी निंदकाचे घर असावे शेजारी असंही म्हटलं, त्यामुळे त्याने आपल्यात बदलही चांगल्या प्रकारे घडू शकतो, पण त्याचा रिमोट कंट्रोल मात्र आपल्याकडेच पाहिजे। आपल्या आयुष्यात हे आपण दुसऱ्याच्या हाती सोपवता कामा नाही हे कुठेतरी कळतं।
आता स्तुति आणि निंदा असं म्हणताना बऱ्याच जणांना पुरस्कार अवॉर्ड मिळत असतात. असंच बर्नार्ड शॉ यांना सुद्धा एक अवॉर्ड जाहीर झाला होता, कार्यक्रम होता तिथे चालू, आणि हे घरीच होते. त्यांच्या घरी काम करणारा माणूस त्यांना विचारतोय की अहो सर तुम्ही गेला नाही फंक्शनला, तर ते म्हणाले नाही अरे मी माझं पुढचं नाटक लिहितोय. तर इतकं कदाचित प्रत्येकाला जमणार नाही, पण असं वाटतं की हाच खरा कर्मयोग आहे किंवा हीच मनाची स्थिरता आहे किंवा पुरळून न जाणार आहे. किंवा भारतरत्न लता मंगेशकर असं आपण म्हणतो हा सर्वोच्च सन्मान तर आहेच, पण आपण भारतरत्न हे दरवेळेला लक्षात पण येत नाही. आपल्याला पटकन आठवत होते त्यांची गाणी किंवा कानावर येत होती त्यांची गाणी किंवा लताचं गाणं म्हटलं म्हणजे हा शब्द जर आपण ऐकला की लताचं गाणं तर लता मंगेशकरच आठवतात. मग आपली कितीही घट्ट मैत्रीण असू दे बहीण असू दे की जी गाणं म्हणते तिचं नाव जरी लता असेल तरी लताचं गाणं म्हटलं की लता मंगेशकर हे डोक्यात पक्क झाले. तर म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांच्या कर्मावरच कुठेतरी लक्ष केंद्रित केलेले आहे अशा सगळ्याच मोठ्या लोकांनी. किंवा लोकमान्य टिळकांना एकानं विचारलं होतं की लोकमान्य होण्यासाठी काय करावं लागतं, तर लोकमान्य टिळक म्हणाले लोकमान्य म्हणावं ही अपेक्षाच ठेवायची आहे. त्यामुळे ज्याची मते स्थिर तो मला प्रिय आणि तो खऱ्या अर्थाने यशाला पात्र असतो असं भगवंत आपल्याला सांगतात. आणि जसं निंदा स्तुती याबद्दल झालं तसं मित्र शत्रू यांच्याबद्दलही समबुद्धी असावी हे तर फार अवघड आहे. समशत्रूच्या मित्रेच्या तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेशु समसंघ विवर्जित आहे. मित्र काय आणि शत्रू काय आपल्याला जे भेटतात ते आपल्या पूर्वकर्मामुळे असं आपण नेहमीच वाचत आलो आणि हे दोघंही निमित्त आहे. मित्र म्हणजे थोडक्यात ज्यांना आपण चांगलं म्हणतो आणि शत्रू म्हणजे ज्यांना आपण वाईट म्हणतो. आणि चांगलं आणि वाईट म्हणण्याचं कारण काय असतं, त्यांचं आपल्याशी असलेलं वर्तन. म्हणजे आपल्या घरी एखादं समजा कार्य आहे आणि केटररला ऑर्डर द्यायची तर आपण विचारतो कोणी आहे का ओळखी, मग चार नंबर येतात आणि मग आपण चौकशी करत एक डील फायनल होतो शेवटी. आणि मग जेव्हा ती ऑर्डर येते वेळेमध्ये येते योग्य प्रमाणात आणि उत्कृष्ट चवीची जेव्हा असते तेव्हा म्हणतो आपण की वा सगळं कार्य छान पार पडलं आणि त्यांना थँक्यू म्हणतो, ज्यांनी नंबर दिला होता त्यांना पण थँक्यू म्हणतो. आणि चांगली त्यांनी सहज नंबर दिलेला असतो, निमित्त झालेले असतात ते, त्यांनी पाहिला नसतं तर दुसऱ्या कोणीतरी नंबर दिला असता दुसऱ्या एखाद्या कोणाचा, पण आपलं कार्य नीट पार पडावं ही त्याची इच्छा असते. ते तुमच्या भाग्यात लिहिलेलं असतं आणि म्हणून ते घडलेलं असतं. हे जसं आहे तसंच कोणीतरी निमित्त होतं आणि गाडीची कास फुटते किंवा कदाचित कोणी मुद्दामसुद्धा फसवतो, पण अशा वेळेला आपण काय करतो त्या व्यक्तीचा राग करतो ह्यानी असं केलं ह्याच्यामुळे असं झालं, पण याला जबाबदार खरा तूच आहेस, तुझेच पूर्वकर्म जबाबदार आहे. अरे पोय पेड बघूल का मग कसे खाय कबीरजीने म्हटलं. हे समजा या टेबलवर जर दोन टोपल्या आहेत एकामध्ये काटेत आणि एकामध्ये पाकळे आहेत फुलांचे, आणि जर मला सांगितलं की तुला तिथपर्यंत चालत जायचं आहे आणि तुला ती एक गोष्ट टाकायची आहे पुढे आणि त्याच्यावरूनच चालायचं आहे, तर मी अर्थातच फुलांच्या पाकळ्या टाकेन स्वतःसाठी फुलांच्याच पायघड्या घालेन. त्या फुलं म्हणजे काय तर चांगली कर्म आहे, आणि काटे म्हणजे काय तर नको असलेली कर्म आहेत म्हणजे ज्याची फळं आपल्याला नको आहेत अशी कर्म आहे. पण आपल्याला दरवेळेला हे डोक्यात नसतं आणि त्यामुळे आपण दोन्ही गोष्टी टाकत जातो, त्यामुळे कधी पायाला काटे पोचले की आपण विघळतो. अशा पद्धतीने ही आपली वाट चालू असते आणि त्याला आपणच जबाबदार असतो की आपल्या पायाखाली काय येत आहे. आणि म्हणून गीता हे सांगते की आत्मैव ही आत्मनोबंधू आत्मैव रिपू आत्मा. मित्र काय शत्रू काय ते बाहेर नाहीच आहे, तूच तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस आणि तूच तुझी वाट पुढची तयार केलेली आहेस, त्यामुळे ती कशी करायची हे तुझ्याच हातात आहे. आणि हे निसर्गातनं सुद्धा शिकता येतं की निसर्गातली कुठलीही गोष्ट असू दे ती कधीच मित्र आणि शत्रू असा भेद करत नाही किंवा मान किंवा अपमान असं मानून घेत नाही. म्हणजे झाडांकडे जर बघितलं तर त्याच्यावर कुऱ्हाडीने तुम्ही घाव घालत असाल तरी ते तुम्हाला सावलीच देतं. आपण असतो तर काय केलं असं वळलो असून पळून गेलो असतो की नाही तू घावातल्यास ना तुला सावळं मिळणार नाही, पण ही झाडाची वृत्ती नाही आहे.
ते जे खावं तर त्यालाही फळं देतं, त्यालाही फुलं देतं, त्यालाही सावली देतं. किंवा एका सुभाषितकारानं तर चंदनाच्या बाबतीत असं म्हटलंय की चंदनाचं जे झाड असतं ना, त्याच्यावर तुम्ही कुऱ्हाड मारली तर ते पातही सुगंधित करतं. ही निसर्गातली उदाहरणं आहेत. किंवा सूर्य सगळ्यांना समान प्रकाश येतो, नद्या सगळ्यांना पाणी देतात, कुठलाही भेट ठेवत नाही. थोडक्यात काय तर निसर्गातली प्रत्येक गोष्ट हे स्वधर्माचं पालन करते. आणि स्वधर्म असं म्हटल्यानंतर मी ते तिला सूत्र आठवतो, स्वधर्म निधनम शरीया परधर्म भूया भवन. स्वधर्म निधनम श्रेया हा परधर्म भया हा. तर मुळात धर्म म्हणजे काय? तर अर्थात आता सगळ्यांनाच माहिती की धर्म म्हणजे कर्तव्य. जसं आपण शेजारा धर्म हा शब्द म्हटला की शेजाऱ्यांप्रती असलेलं कर्तव्य, ते तो शेजारा धर्म. किंवा अतिथी धर्म, अतिथींप्रती असलेला धर्म, त्यांच्याविषयी असलेलं कर्तव्य. तर असे वेगवेगळे शब्द आपल्याला धर्मांच्या अनुषंगानं येत असतात. त्यामुळे ती ती कर्म असतात, स्वतःची ठरलेली कर्तव्य असतात. आणि आपण जेव्हा जगत असतो, समाजात राहत असतो, तेव्हा वेगवेगळे आपले स्वधर्म असतात. एकाच वेळेला म्हणजे काही नात्यांचे असतात की मी कुणाची मुलगी आहे, आई आहे, पत्नी आहे. त्याच्यानंतर समाजामध्ये एक नागरिक आहे, एक माणूस आहे, माणुसकीचाही धर्म आहे. आणि पेशानं मी कोणी असते, वकील असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी डॉक्टर असेल, आणि त्या त्या भूमिकेत गेल्यानंतर तो तो धर्म हा जास्तीत जास्त परिपूर्ण असावा, हा विचार स्वधर्माच्या मध्ये येतो. तर आता पण मला विशेषत महिलांचा विचार कशासाठी करावा असं वाटतं की आपण बदलत गेलेला काळ पाहिला तर पूर्वी त्याचा दुर्मिळ धर्म होता, एकच धर्म होता त्याचा. म्हणजे कसं, अगदी पूर्वी जेव्हा ती शिकत सुद्धा नव्हती, त्यावेळेला उठायचं, अगदी पहाटे उठायचं किंवा पहाटेच्याही आधी जात्यावरती दळायचं, पाणीसुद्धा भरून आणायचं, चुलीवरती स्वयंपाक करायचा, जमीन सरवायची, त्याच्यानंतर कपडे धुवायचे, भांडी घासायची, पाहुणे येत असतील त्यांचं पाहायचं, मुलांचं, अनेक माणसं घरामध्ये, एवढी सगळी घरातली कामं त्याला ती झुंपलेली असायची. आणि हे सगळं करताना कुठेही यंत्रांची मदत नाही किंवा मदतनीसाची मदत नाही, हे घडायचं. त्याच्यानंतर जसा काळ बदलला, तिला लिहिता वाचायला लागला, हिशोब जमायला लागला, मग चौथी, मग सातवी, मॅट्रिक, ग्रॅज्युएट असं ती शिकत गेली. आणि पुढे जाऊन ती नोकरीसुद्धा करायला लागली. आपल्या पिढीतल्या बऱ्याच जणी अशाच आहेत की ज्यांनी नोकरी केली पण कशासाठी? कारण घराला हातभार लावावा, नवऱ्याला हातभार लावता यावा, आणि जेणेकरून जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना देता यावं, हा त्याच्यामध्ये हेतू होता. पण केंद्रस्थानी कुठेतरी तिच्या घर होतं, आणि काही झालं तरी थोड्याशा सुविधा आल्या असतील मिक्सरसारख्या किंवा गाडीसारख्या, परंतु काही झालं तरी मुख्य जबाबदारी तिचीच असायची, स्वयंपाकाची पण आणि बाहेरची पण. ही माझ्या आधीची पिढी, माझ्या आईची पिढी आपण पाहिली असेल, आपण त्याच बऱ्याचपैकी त्याच पिढीतल्या असाल. तर ही एक पिढी झाल्यानंतर आत्ताच्या मात्र ज्या मुली आहेत, म्हणजे माझ्याही पिढीतल्या माझ्या नंतरच्याही आत्ताच्या मुली नव्यानं काम करत आहेत, त्यांच्या केंद्रस्थानी मात्र कुठेतरी मी आहे, करिअर आहे. म्हणजे घरासाठी कमावून ही कदाचित गरज नसते अनेकदा, की पुरून उरेल एवढा पैसा असतो, सासरी असतो, नवऱ्याचाही असतो, पैशासाठी नाही, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आता हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही, म्हणजे मी फक्त काय घडत गेलं आहे हे आपल्यापुढे चित्र ठेवते. पण याच्यामध्ये होतं काय, मग लग्न नको ना, म्हणजे मला करिअर करायचं आहे तर मग लग्न नकोच किंवा इतक्यात नको असं म्हटलं जातं. किंवा लग्न जरी केलं तरी मूल नको किंवा इतक्या लवकर नकोच विचार करायला असं म्हटलं जातं. पण हे म्हणत असताना कुठेतरी बॅलन्स हवा आहे मात्र नाही. हे जरी पूर्ण चुकीचं नसेल तरी बॅलन्स कुठे हवा, तर जरी इतक्यात नको इतक्यात नको, म्हणजे मला हे म्हणत असताना असं वाटतं की ज्यांचं खूप वेळेत होतं ना लग्न आणि मुलं, त्यांना करिअर करायला उलट पुष्कळ वर्ष हातात असतात, त्यांच्या अंगात खूप एनर्जी असते, त्यांचे म्हणजे छोट्या मुलांचे आजी आजोबासुद्धा त्यामधून फ्रेश असतात, यंग असतात, आणि त्याचाही
चांगला उपयोग होऊ शकतो मुलं वाढवताना. पण या मुली आत्ताच्या म्हणतात की आम्हाला मूल नको, इतक्यात मूल नको. म्हणजे तुमची महत्वाकांक्षा जरी वाढली असली तरी तुमचं आयुर्मान वाढलेलं नाही, 150-200 वर्षाचं झालेलं नाही. आणि दुसरं म्हणजे आई होण्याची जी मर्यादा आहे, वयोमर्यादा, ती सुद्धा वाढलेली नाही. त्यामुळे निसर्गाचाही विचार कुठेतरी केला पाहिजे आणि मुलाचा विचार हा वेळेत केला पाहिजे आणि तो केला पाहिजे अशासाठी. कारण गर्भवस्थे कबो हम हिंदू है असं म्हणायला पुढची पिढी तर असायला हवी ना. त्यामुळे मुलं होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि विसंगती कुठे दिसते की आजच्या मुलींना मूल नको आहे पण दुसरीकडे पेट घेऊन बसलं. आणि हे आमचं बाळच आहे, हा आमचा फॅमिली मेंबर आहे, खूप प्रेम असं. प्रेम असायला हरकत नाही, प्राणी प्रेम असावंच. पण तुम्ही एका ताटात जेवाल, म्हणजे एकीकडे म्हणायचं मला तर बाई ओसीडी आहे, मला इतकं हायजीन लागतं ना, एवढीसुद्धा धूळ चालत नाही. पण दुसरीकडे त्याला घेऊन झोपायचं, त्या पेटच्याच ताटात जेवायचं. काही झालं तरी ते माणूस नाही आहे हे कुठेतरी स्वीकारायला हवं ना. आणि त्यामुळे अशी विसंगती दिसते. बरं, मूल जे असतं ते कधी ना कधी मोठं होतं, म्हणजे स्वावलंबी होतं, पण हे पेट त्याचं आयुष्यभर तुम्हाला करावं लागतं. मग त्याला झपली काय शिवतात, ओवळतात काय, भरवतात काय, हे सगळं करा. पण मुलाचाही विचार व्हायला पाहिजे. कारण मी म्हणलं तसं की गर्भस्थ कबो हम हिंदू है म्हणायला पुढची पिढी असायला हवी आणि मोठ्या संख्येनं असायला हवी, याचा विचार कुठेतरी व्हायला हवा. नुकताच मी एक व्हिडिओ पाहिला की याच संदर्भातला की करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत कितीही काम करता येतं. म्हणजे अनेक आया असं म्हणतात की मूल झाल्यामुळे, लहान असल्यामुळे आम्हाला काही करताच येत नाही. पण नुकतंच एक उदाहरण पाहिलं की एका बाईनं मूल झाल्यानंतर त्याचे डायपर बदलताना तिला दरवेळेला गिल्टी वाटायचं की अरे हे इको फ्रेंडली नाही आहे, स्किन फ्रेंडली नाही आहे. पण त्याच वेळेला दुसरीकडे लंगोट बदलण्याचा मला त्रास होतो, म्हणजे त्यामुळे ते कुठेतरी कन्व्हिनियंट आहेत माझ्यासाठी आणि म्हणून मला त्याचा बाळासाठी वापर पण करायचा आहे. आणि असा विचार करता करता ती जेव्हा रिसर्च करते आणि त्यातून एक व्यवसाय निर्माण करते आणि आज 200 बायका तिच्याबरोबर काम करतात आणि कोट्यावधींची उलाढाल त्या कंपनीची आहे आणि या सगळ्या बायका आयाच आहेत आणि घरून काम करतात. म्हणजे काही अनुभव किंवा काही कल्पना या आई झाल्यामुळे पण सुचू शकतात. किंवा माझा स्वतःचाही अनुभव सांगते की आई झाल्यामुळे अनेक कविता, अनेक विषय हे लिहायला उपयुक्त करतात. आणि आयुष्य म्हणजे फक्त करिअर नाही तर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यात नाती, घर, आई होण्याचा अनुभव, सगळे अनुभव हे जास्तीत जास्त घेतले पाहिजेत. त्यामुळे करिअर म्हणजेच सर्वस्व हे कुठेतरी एक टोक गाठलं जातं. तसंच कलाकारांच्या बाबतीतलं कर्तव्य म्हणजे शो मस्ट गो ऑन हे सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यावरनं पण एक गोष्ट आठवते की एकदा इंद्रदेव रागवले कारण माझं कुठेच मंदिर नाही म्हणून. आणि मग त्यांनी जाहीर केलं की 12 वर्ष आता पाऊसच पडणार नाही. आणि हे जाहीर केल्यानंतर सगळे शेतकरी पाऊसच पडणार नाही म्हणल्यावर शांत बसतात पण एकच काम करत राहतो. आणि इथे शंकरांना पण आज्ञा दिलेली असते इंद्रदेवांनी की तुम्ही डमरू वाजवायचा नाही कारण डमरू वाजवला की पाऊस पडतो. एकच शेतकरी काम करत असतो, सगळे त्याला हसत असतात आणि तो म्हणतो काही नाही, काही होत आहे, मी माझं काम करत राहणार नाहीतर माझ्या सगळ्या यंत्रांना हत्यारांना गंज चढेल आणि माझी सवय सुटून जाईल. त्यामुळे आपलं काम आपण करत राहायचं. आणि पार्वती जी असते तिला हे कुठे पटलेलं नसतं जे काही आज्ञा केलेली असते पाऊसच पडणार नाही. ती महादेवांना म्हणते, महादेव गोळे असतात, पाहिलं का तो कसा काम करतोय आणि त्याला त्याच्यामुळे सराव होतोय. तसं तुमचाही सराव व्हायला पाहिजे डबरू वाजवायचा, नाही तर विसरून जा. आणि मग महादेव डबरू वाजवतात आणि पाऊस पडतो. त्यामुळे सराव करणं हा कलावंताचा कुठेतरी धर्म आहे, स्वधर्म आहे. आणि म्हटलं तसं की त्या त्या वेळेला तो धर्म म्हणजे माणुसकीचाही धर्म. समजा एखाद्याला ऑफिसला पोचायचं आहे, वेळेत पोचणं त्याचा धर्म आहे, पण
त्याच वेळेला तुम्हाला वाटेमध्ये कोणी अडचणीत दिसलं की एका निर्मनुष्य रस्त्यावर छोटं मुलं हरवलं आहे, आई वडिलांना शोधतंय, त्यावेळेला त्याच्यासाठी काही करणं हा तो माणुसकीचा धर्म आहे. मग लेटमार्क झाला तरी चालेल त्या दिवशी. कारण असं आहे, तुम्ही नेमके निर्मनुष्य रस्त्यावर तुम्हीच होतात, म्हणजे तुमचीच योजना झाली आहे तिथे, आणि मग तुम्ही ते काम केलंच पाहिजे. आणि जर ते केलं नाही तर भलत्याच हाती ते बाळ लागलं तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल, हा विचार असला पाहिजे. आणि म्हणून आपल्या समोर नेमकी ती घटना घडते तेव्हा आपलीच योजना तिथे झालेली असते हे कुठे तरी डोक्यात ठेवायला हवं. हे सगळं स्वधर्माविषयी झालं, पण मग परधर्माचा विषय कुठे येतो? तर खरं तर समाजात राहताना आपण दुसऱ्यांचा जास्त विचार करत असतो, त्यांचं काय बरं आहे असं म्हणतो ना, तोच खऱ्या अर्थाने परधर्म. असं म्हणतात की ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड असं आपण म्हणत असतो. पण हे म्हणत असताना आपण एकच गोष्ट डोक्यात ठेवतो की त्यांची गाडी किती छान आहे, त्यांचं घर किती छान आहे. देवाने जर असं म्हणलं की ठीक आहे तुला त्याच्यासाठी ती गोष्ट मिळेल, पण मग तुला सगळ्याच गोष्टी घ्याव्या लागतील ना त्याच्या, आणि त्याची सुखं मिळतील तशी दुःखही मिळतील, समस्यासुद्धा मिळतील तुझ्या वाट्याला येतील, त्याची पापं त्याची फळं तुला भोगावी लागतील. तर मग आपण गडबडून जाऊ. एक गोष्ट आठवते की एक पाथरवट असतो दगड फोडणारा, आणि उन्हा त्याला दगड फोडतोय डोंगरावरती. एक राजा तिथे पाहणी करायला आलेला आहे, आणि ह्याच्याकडे बघून त्याला वाटतं की राजाचं किती बरं आहे, याला वारा घातला जातोय, सेवक आहे दिंडीला, आणि त्यांनी काही सांगायचा अवकाश, आज्ञा करायचा अवकाश की सगळ्या गोष्टी तशा घडत आहे, म्हणजे मला ना राजा व्हायचं आहे. तर याला राजाची भूमिका दिली जाते, त्याला जगायला मिळते, इच्छा पूर्ण होते, आणि किती दिवस छान जातात, पंचपक्वान्न आहेत, सगळी मजा आहे, नुसती आज्ञा करायची की सगळं होत आहे. पण मग लक्षात येतं की जबाबदारी तेवढीच आहे, आणि राजा काही सर्व शक्तिमान नाही, त्यालासुद्धा उन्हाचा त्रास होतो आहे. मग तो म्हणतो सूर्यच सर्व शक्तिमान असला पाहिजे, तो सूर्याची जागा घेतो. कानाकोपऱ्यातलं सगळं दिसायला लागतं, मजा वाटायला लागते, पण पुन्हा डोळ्यासमोर अंधार येतो, एक ढग आलेला असतो, हा ढगाची जागा घेतो. तर काही दिवसांनी ढगाला वारा ढकलतो, वारा होऊन मजेत पुढे जातोय तर डोंगरावर आदळतो. मग लक्षात येतं डोंगर सर्व शक्तिमान असावं, डोंगर होऊन छान हिरवळीनं सजून उभा राहतो, पण काही दिवसांनी अचानक तो पडायला लागतो, पिवळायला लागतो, कारण अंगावर घाव बसत असतात, एक पाथरवटच डोंगर कोरत असतो. आणि मग त्याला वाटतं की आपण ज्या जागी होतो तीच जागा आपल्यासाठी योग्य आहे. अशाच एका डोंगराळ भागात एक मुलगी राहत असते, आणि पलीकडच्या डोंगरावरतीला नेहमी सोन्याची छप्पर असलेली घरं दिसायची. ही फार गरीब मुलगी, तिला वाटत असतं आपण अशा घरात राहायला हवं. एक दिवस तिचे वडील तिला घेऊन पलीकडच्या डोंगरावर कामासाठी जातात, आणि लहान मुलं तिला भेटतात, त्यांना ती विचारते ती सोन्याची छप्पर असलेली घरं कुठे आहेत, ती म्हणतात ती इथे नाही आहे, ती समोरच्या डोंगरावर. मग तिला कळतं की आपल्याच डोंगरावर त्यांना सोन्याची छप्पर दिसत आहे, आपण सोन्याचं छप्पर असलेल्याच घरात राहतो, कारण उन्हाने ती सगळे छप्पर चमकत असतात. त्यामुळे हेच आपलं कुठेतरी होत असतं, तुलना करण्यामध्ये आपण कुठेतरी निराश होत असतो. पण बाबा बोरकर इतकं छान शब्दात सांगतात की तुलना कशासाठी करता, तुम्ही प्रत्येकजण किती वेगळे आहात. ते म्हणतात प्रति एक झाडामाडा त्याची त्याची रूप कळा, प्रति एक झाडामाडा त्याची त्याची रूप कळा, प्रति एक पाना फुला त्याचा त्याचा तोंड वाढा. असो पाथरू मासोळी, असो पाथरू मासोळी, जीव जीवार मुंगळे, प्रति एकाची टेव ठेव काही आगळी वेगळी, असो ढग असो नग त्याची अद्भुत रेखणी, असो ढग असो नग त्याची अद्भुत रेखणी, जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी, भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा, भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा, भाग्य केवळ हे आपुली चाले यातूनच यात्रा, भाग्य केवळ हे आपुली चाले यातूनच यात्रा. प्रत्येक झाडाचं प्रत्येक पान आणि फूल जर वेगळं असेल तर माणूस
तो तर किती वेगळा आहे, आणि तरी सुद्धा आपण तुलना का करत असतो? आणि हेच मंगेश पाडगावकर सुद्धा वेगळ्या शब्दात असं म्हणतात की आपल्याला चिंताई असं संबोधलं आहे, आणि तिने आपल्या घराची दारं बंद करून घेतली, आणि ते तिला असं म्हणत आहे की तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. काय म्हणत आहे की मोर धुंद नसतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग, प्रत्येकाच्या आत फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या त्या फुलासाठी, खेळणाऱ्या त्या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. त्या चिवताईला वाटतं की मोराचं किती कौतुक, किती सुंदर नसतो, कोकळी किती सुंदर गातो, पण चिवताई तुझी चिवचिव त्यांना नाही करता येत, तर तुझं वेगळेपण आहे, ते तू जपलं पाहिजेस आणि त्याच्यात आनंद पण मानला पाहिजेस असं सांगणारे पाडगावकर. किंवा बिरबलाच्या एका गोष्टीची आपल्याला आठवण आली असते की बादशाह सांगतो मी ही बाळूतरेक काढली आहे, ती न पुसता त्याला हात न लावता ती लहान करून दाखवायची, तो मोठी रेख काढतो त्याच्यापेक्षा. पण या गोष्टीकडे पाहिल्यावर मला नेहमी असं वाटतं की आपण त्याच्यापेक्षा मोठी रेख काढायचा प्रयत्न जरी करत असतो तरी त्याच रेखेला का बघायचं? किनारा जर एवढा मोठा आहे, आपण एखाद्याकडे बघत राहिलो आणि त्याच्याशी स्पर्धा करत राहिलो तर आपण स्वतःला एका चौकटीत बांधून घेतो, त्याच्या पलीकडच्या शक्यता आपल्याला दिसूच शकत नाही. पण त्याच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर आपण रेखच नाही, आपण वर्तुळही काढू शकतो, वेगवेगळे आकार काढू शकतो, किल्लाही करू शकतो, अनेक शक्यता वाढू शकतात. काही विचार कुठेतरी करता येईल. तुला ना काय, स्पर्धा काय? स्पर्धा म्हणलं की आपल्याला ससा आणि कासवाची पण गोष्ट माहिती, पण त्याही गोष्टीत मला असा प्रश्न पडतो की मुळात ससा आणि कासव यांच्यात शर्यत ठेवणं योग्य आहे का? कासव असतो आपण त्यात काय म्हटलं असतं की ससा आणि माझी अशी पळण्याची शर्यत नका ठेवू, मग पोहण्याची ठेव, ससा पोहू शकतो का? कासवामध्ये ती क्षमता आहे पोहण्याची सुद्धा. कासव म्हणे की मासा काय आणि ससा काय दोघंही माझ्याशी स्पर्धा करू शकत नाही, मासा जमिनीवर येऊ शकत नाही आणि ससा पाण्यात येऊ शकत नाही. तर हे कुठेतरी त्याला जाणीव असणं हे पण महत्त्वाचं आहे. किंवा तशीच गणपतीची गोष्ट माहिती आहे कर कार्तिकेयाची. कार्तिकेय इतका चपळ की प्रयत्न करूनही त्याच्या पलीकडे जाणं की जर गणपतीला शक्य नाही आहे तर तो म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा या गोष्टीचा भावार्थ लक्षात घेतो आणि माता पित्यांनाच प्रदक्षिणा घालतो आणि म्हणतो हीच तरी पृथ्वी प्रदक्षिणा आहे, तेवढंच पुण्य या कृतीमध्ये आहे, कारण ती शेवटी बुद्धीची देवता आहे. आणि असं म्हणतात की जो पायाने चालतो तो अंतर कापतो पण जो डोकं चालवतो तो ध्येय गाठतो. त्यामुळे स्पर्धेकडे सुद्धा असं बघायला हरकत नाही. आता गंमत म्हणून माझा एक स्पर्धेचा अनुभव सांगते, कारण अभ्यासाच्या बरोबर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये घ्यायची आवड होती आणि ते येत आहे का नाही याचा काही विचार नसायचा. तर अशी तिसरीत असताना मी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता आणि चित्रकला म्हणजे आजही चांगली नाही पण तरी सुद्धा म्हणजे उत्तेजनार्थ सुद्धा मिळेल असं वाटलं नव्हतं, पण ठीक आहे आपण तेवढाच वेळ जाईल छान एवढाच विचार, पण तरी तिसरं बक्षीस मिळालं. आणि झालं असं, विषय होता दिवाळी आणि मग कोणी फटाके फराळाचे ताटं असे छान छान चित्र काढली दिवाळी म्हटल्यानंतर, पण मला कुठे काढता येत आहे? मग मी मला जे काढता येत होतं एक घर कौलार, एक पंडी काढता आली, चंद्रचांदण्या काढता आल्या आणि आकाश काढलं आणि एक लिहायचं सुचलं की दिवाळीच्या रात्रीची शांतता. तर त्यामुळे परीक्षकांना कंटेंट मिळाला ना, म्हणे एवढी लहान मुलगी पण शांतीचा वगैरे विचार केला आहे वगैरे, कोण कसला कुठला विचार, मला काही काढताच येत नव्हतं पण ते होऊन गेलं, म्हणजे त्यावेळेला सुचून गेलं असं म्हणते. तर स्पर्धेमध्ये आपण अशा पद्धतीने आनंदाने भाग घेऊ शकतो, थोडक्यात हेच सांगायचं होतं. आणि स्पर्धा म्हणजे काय शेवटी, म्हणजे आपण जी काही तुलना करतो ती आपण आपल्या शेजाऱ्यांशी, आपल्या ऑफिसमधल्या कलिगशी, नातलगांशी याच्या पलीकडे आपण जास्त विचार करायला चालतो, म्हणजे असा कसा त्या टाटांचा टर्न ओव्हर वगैरे एवढा विचार नाही आपण करतो, आपल्याला माहीत असतं याच जगात ते पण राहतात, पण आपला विचार कुठेतरी असा असतो मग कशाला करायचा, म्हणजे
असा संकुचित किंवा खोटेपणाचा विचार. त्यामुळे कारण फेसबुक किंवा सोशल मीडियामुळे मला हे तर कळतं की आता प्रत्येकच बाबतीमध्ये स्काय इज द लिमिट हे खऱ्या अर्थाने आपल्याला जाणवतो. यूट्यूब असेल की कलाकार असू दे किंवा बुद्धिमान लोक असू दे यांची काहीच उणीव नाही आहे. त्यामुळे आपण जे काही आपल्याला वाटायला आलेलं आहे आनंदाने प्रत्येक क्षण तो उपभोगायचा भरभरून जगायचा एवढंच आपल्या हातामध्ये. आणि हे सगळं करत असताना स्पर्धा किंवा तुलना आपण नेहमी आपल्यापेक्षा पुढे कोण आहे आणि तो एखाद्याच बाबतीत असतो पण तेवढंच बघतो. पण त्याच वेळेला एक चार ओळी आपल्याला जागा करतो. त्या ओळी अशा की मी चालत होतो एकटाचं अनवाणी. मी एकटाच होतो. का एकटा होतो? कारण अनवाणी म्हणजे दरिद्री होतो. मी चालत होतो एकटाचं अनवाणी. त्याला कोणाची सोबत नाही आहे कारण उगाच याने पैसे मागितले तर उधार मागितले तर. आणि म्हणून तो एकटा आहे दरिद्री आहे असा माणूस चाललेला आहे. मी चालत होतो एकटाचं अनवाणी डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी. दुःखी झालो संपले चरडणे परंतु जेव्हा दिसला. संपले चरडणे परंतु जेव्हा दिसला माणूस एकटा पायच नव्हते त्याला. माणूस एकटा पायच नव्हते. धन्य धन्य हा नरदेह असं समर्थांनी जे सांगितलं त्याची इथे आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पण द्वेष हेवा म्हणजे आधी हेवा वाटतो कुठेतरी मनाला स्पर्शून जातो अरे वा किती भारी यांचं. म्हणजे कुणाचे स्टेटस बघताना पण वाटतं. पण एक मध्ये व्हिडिओ असा पाहिला होता की सगळे आनंदात दिसतात आपल्याला आणि किती जण आनंदात आहेत आणि मिळून मिसळून हसत खेळत आहेत वगैरे असं वाटतं. पण एक व्हिडिओ असा पाहिला होता की सगळे मिळून एक सेल्फी काढतात आणि दुसऱ्या क्षणी आपल्या मोबाईलमध्ये जातात. आणि आपण फक्त आनंदाचे क्षण टाकत असतो तसंच इतरांचंही असतं. पण हरकत नाही आनंदाने सगळ्यांनी असावंच त्याचा कधीतरी हेवा वाटतो. पण पुढे पुढे ही जगा द्वेष घेतो मत्सर घेतो आणि कधी कधी ते मनातल्या मनात राहते परत ठीक असतं. खरं तर विचार हे सुद्धा करून त्याचंही फळ भोगावं लागतं. पण मनातल्या मनात मग ते गॉसिपपर्यंत जातं आणि मग कधी कधी कृतीमध्ये सुद्धा उतरल्याशिवाय राहत नाही. आणि मग याचं टोक इतकं असू शकतं की एक वेळ माझं नुकसान झालं तरी चालेल पण त्याचं चांगलं होतं का म्हणे. ही इतकी पण वाईट कृती असू शकते. पण जेव्हा दाद दिली जाते तेव्हा जो मनाला नखळ आनंद मिळतो म्हणजे ती शब्दातच दिली पाहिजे कॉमेंटमधूनच दिली पाहिजे असं नाही. मनातनं जरी दिली तरी आपण ज्याला वाईब्स म्हणतो त्या व्यक्तीपर्यंत पोचत असतात आणि जे आपण देतो तेच आपल्याला कुठेतरी मिळत असतं हे नक्की. आणि म्हणून असं म्हटलंय की कर्म करत राहायचं आणि ते आसक्त न होतं. म्हणजे स्पर्धेत जरी भाग घेतला तरी त्याचा आनंद घेण्यासाठी एक अनुभव घेण्यासाठी आपण करू शकतो. आता आसक्त म्हणजे त्या गोष्टीमध्ये गुंतणं त्या फळामध्ये गुंतणं. आसक्ती आणि विरक्ती याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर माऊलींनी दृष्टांत दिलेला की आपण कसं असावं तर कमलपत्रासारखं की जे पाण्यात असून सुद्धा भिजत नाही कोरडंच राहतं. किंवा सूर्यबिंब की जे हजारो योजनं दूर आहे सूर्य खरा पण दिसतो आपल्याला पाण्यात पण तो तिथे नसतो तो भिजलेला नसतो. आणि तशीच एक छोटीशी गोष्ट आठवते की एक शिष्य आपल्या गुरूंना म्हणतो की गुरुदेव मला ना खरं प्रपंचातनं बाहेर पडायचं आहे पण प्रपंचाने मला धरून ठेवले. म्हणे काही हरकत नाही मी याच्यावर चिंतन करतो आणि तुला उद्या 10 वाजता पारावरती भेटतो. झालेल्या वेळ ठरलेल्या वेळी हा शिष्य जाऊन उभा आहे पारापाशी आणि गुरुदेव वेळेत येत नाहीत. गुरुदेव कधीच असं करत नाही त्याला आश्चर्य वाटतो. थोडा वेळ थांबतो तरी गुरुदेवाला नाही. शेवटी त्याच्या पर्णकुटीत जातो तर त्याला दृश्य असं दिसतं की गुरुदेव त्या खांबाला धरून होते. म्हणजे गुरुदेव मी तुमची वाट बघतोय. हो म्हणे या खांबाने सोडलं ना की तुलाच भेटायला येणार होतो. या खांबाने मला धरून ठेव. मग त्याच्या लक्षात येतं की जसं खांबाने धरलं नाही गुरुनेच धरलं तसं आपणच प्रपंचाला धरलं आहे. प्रपंचाने आपल्याला धरलं नाही. प्रपंच नेटकाच करायचं पण त्याच्यात गुंतायचं नाही हे कुठेतरी यातनं सांगायचं. आता आसक्ती आणि विरक्ती याच्या आपल्याला काही कल्पना असतात म्हणजे जे आपल्याला दिसतं
ते आपण ठरवून चालतो पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं. तर असाच एक राजा शिकारीला गेलेला आहे आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर लक्षात येतं की आता परत जाणं शक्य नाही. तर नेमकी नशिबात एक पर्णकुटी दिसते आणि तिथे एक साधू महाराज बसलेले. तो म्हणतो मी तुमचा आश्रय घेतला तर चालेल का. ते आनंदानं होकार देतात आणि त्यांना तिथे इतकं छान वाटतं महाराजांना की ते म्हणतात मी तुमच्याजवळच आता 2 दिवस मुक्काम करतो म्हणजे हरकत नाही. आणि मग या त्यांचा सगळा दिनक्रम बघतो या काळामध्ये की ते कसा फलाहार घेत आहेत, जमिनीवर झोपत आहेत, नामस्मरण करत आहेत. आणि त्याच काळात ते त्यांची चर्चाही होते, त्याला थोडी ज्ञानप्राप्ती पण होते. आणि मग वाटतं की यांचा सहवास अजून असायला हवा पण परत जाणं ही भाग आहे. मग म्हणे महाराज तुम्ही येता, गुरुदेव तुम्ही येता माझ्याकडे राजवाड्यात. म्हणे हरकत नाही. मग राजवाड्यात काय सगळी उत्तम व्यवस्था, 5 स्टार 7 स्टार म्हणलं तरी हरकत नाही आणि कशाचीच कमतरता नाही. पण तरी अपेक्षा अशी असते राजाची नकळतपणे विचार नसतो केलेला. पण जसे दिवस जायला लागतात त्याला आश्चर्य वाटायला लागतं हे काय हे साधू महाराज पलंगावर खुशाला झोपत आहेत, पंचपक्वांना खातात, अजून हवाय म्हणतात, मस्त झालाय म्हणतात, हे काय चाललं, ही कसली गिरक्त. शेवटी 15 दिवसांनी म्हणतो की तुमच्या साधने बहुतेक खंड येतोय, मी तुम्हाला पर्णकुटीत सोडून येतो. पण गंमत अशी घडते की हा जेव्हा पर्णकुटीत सोडायला जातो राजा तेव्हा त्या क्षणापासून ते पुन्हा पर्णकुटी शेकडो होतं. 2 दिवस पुन्हा तो राहतो, पुन्हा त्यांना जराही फरक पडलेला नसतो की आपण आता महालात नाही, आपण याला पलंग नाही आणि पुन्हा फलाहारच करतोय त्याचा जराही फरक पडलेला नसतो. आणि निरोपाची जेव्हा वेळ येते तेव्हा साधू महाराज म्हणतात की राजा मला लक्षात आलं की तुला काय वाटलं असेल की मी ही सगळी तुझी संपत्ती आहे, समृद्धी आहे, त्याचा उपभोग घेत होतो ना. पण अरे जर मी तुला माझ्यासाठी पर्णकुटी बांधायला लावली असती, मला हीच फळं हवी, अमुकच गोष्टी हव्यात हे जर करायला सांगितलं असतं तू केलंही असतं. पण त्यासाठी तुझी यंत्रणा, त्यांची सगळी ऊर्जा, त्यांचा वेळ हा सगळा माझ्या ठिकाणी लागला असता जो प्रजेच्या हक्काचा आहे आणि म्हणून मी तसं काही केलं नाही आणि मी त्यात अडकलोही नाही, त्यामुळे मला आता कर्णकुटीत राहताना काहीच फरक पडत नाही. ही गोष्ट ऐकत असताना मला मनोहर पर्रिकरांची आठवण झाली. ते पण एकदा म्हणाले होते की मी जर उगाच बैलगाडीतनं गेलो किंवा पायी प्रवास करायला गेलो तर तो उगाच नाटकीपणा ठरेल, त्यामुळे करायचा मोठ्या पदावर असताना तो विमान प्रवासच. पण साधेपणा कुठे येतं तर त्या क्लासचा हट्ट धरायचा आहे. म्हणजे हे खरं साधूपण आहे, म्हणजे मनसी वचसी काय पुण्य पियुष पूर्णास अशी साधू असण्याची व्याख्या केलेली आहे. म्हणजे जे मनात आहे तेच, जे पोटात आहे तेच मोठात आणि तेच कृती बोले देसच आले, हीच साधूची खरी व्याख्या भगव्या वस्त्रांमध्ये नाही आहे. अशाच प्रकारची अजून एक छोटीशीच गोष्ट आठवते की 2 संन्यासी चाललेले आहेत जंगलातून वाट आहे आणि वाटेत एक नदी लागली आहे आणि ती पार करणार एवढ्यात एक कोणीतरी हाक देत आहे, ओरडत आहे की वाचवा वाचवा. एक तरुणी ओरडत होती, ती पाण्यात बुडत होती आणि ते बघता क्षणी एक त्यातला संन्यासी जो तरुण आहे वयानं त्याने तिला वाचवली, काठावर आणली, तिने आभार मानले, ती निघून गेली. पण गोष्ट इथे संपत नाही. जो दुसरा संन्यासी होता तो मनात चरफडतोय की म्हणे अरे तू आपल्या संन्यासी धर्माला कलंक आहेस, तू हे काय केलं असं, आपण गुरुदेवांना काय उत्तर देणार. म्हणे मी काय केलं, तू चक्क त्या तरुणीला स्पर्श केलास. म्हणे हो, मग ती माझ्यासाठी केवळ एक व्यक्ती होती आणि मी माणुसकीचा धर्म बजावला, तिथे जर कुणी असतं तरी मी वाचवलंच असतं, त्यामुळे एका जीवाचा मी जीव वाचवला, याच्यात मी काही चुकीचं केलं नाही, मी तिला तिथेच काठावर ठेवली, तू मात्र तिला अजून मनात बाळगलीस. त्यामुळे स्पर्श केला आणि जो तर त्याने काही चुकीच्या भावाने ना केला असता तर तिनं आभार मानलेच नसते, त्यामुळे स्पर्श जरी केला तरी तो कुठल्या भावाने ना केला, त्याच्या मागे मन कसं आहे हे महत्त्वाचं आहे. ज्ञानदेवांची चोवी आहे की पती पुत्रा ते अलिंगी, एकाची ते तरुणांगी, तेथे पुत्रभावाचे अंगी न संचारे काम. अगदी स्पष्टपणे लिहिले की पतीला आणि पुत्राला केलेला स्पर्श दोन्हीकडे प्रेमच आहे, पण पुत्राच्या प्रती म्हटलं तर ते वात्सल्य भावना आहे, त्या प्रेमाची पण छटा आहे असं आपल्याला लक्षात येतं.
आणि म्हणून प्रत्येक इंद्रियाच्या मागे मन आहे. उपनिषदात फार सुंदर दृष्टांत आहे किंवा रूपक आहे त्याचं की इंद्रिय हे घोडे आहे, मन हा लगाम आहे, बुद्धी हा सारथी आहे आणि आत्मा हा रथी आहे. श्रोत्रम चक्षुस्पर्शनांच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते. त्यामुळे या सगळ्या इंद्रियांच्या मार्फत मनच विषयांना ग्रहण करत असतं. विनोबा काय म्हणतात की बासुंदी कशी झाली हे सांगणं जिभेचं काम आहे, पण ती किती सेवन करायची हे मात्र बुद्धीनं ठरवायला हवं. मनाचा लगाम हा बुद्धीकडेच असायला हवा. पण घडतं असतं की आपण मनाच्या आहारी जातो, भावनांच्या आहारी जातो, आणि म्हणून त्याच्यासाठी गीतेतल्या सूत्र येतं, शेवटाकडे येते आता. ते सूत्र असं जातस्य ध्रुवमृत जे उपजे ते नाश. समर्थही म्हणतात की मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात नाही. कुणी आपत स्वकीय गेल्यानंतर दुःख हे होणारच, शोक होणारच, पण तो किती काळ आणि खरोखर कशासाठी. अनेकदा असं होतं की वृद्धातली वृद्ध मंडळी जगाचा निरोप घेतात, म्हणजे एकीकडे आईवडिलांकडे बघत नाहीत अशीही उदाहरणं असतात, पण दुसरीकडे अशा प्रकारे शोक केला जातो. आणि मग तेव्हा समर्थ सांगतात की इतकंही अडकू नका, कारण तुम्ही काही अमरपट्टा घेऊन आलेल्या नाही ना, आणि उर्वरित आयुष्यात तुम्हालाही तुमची कर्तव्य पूर्ण करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे मरणाचं स्मरण असावं हेही सांगितलं. तर असं जन्मापासून शेवटपर्यंत आणि कुठल्याही काळात पुढच्याही अनेक पिढ्यांसाठी गीता ही नेहमीच दीपस्तंभ ठरणार आहे, ठरत आलेली आहे. त्यामुळे त्याच गीतेचं बोट ठरवून आपण सगळेजण मार्गक्रमण करत राहूया, आणि अर्थातच म्हटल्याप्रमाणे एकेका पावलापुरता प्रकाश घेऊन तसे पावलं टाकत जाऊया. एवढं बोलते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद.